संपूर्ण भारतालाच नव्हे तर परदेशातही ज्या क्षणाची नागरिक वाट पाहत आहेत तो क्षण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणारा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील रामभक्त हर्षद गोपी यांनी नागरिकांना आवाहन केलंय. शेकडो वर्षांच्या लढ्यानंतर श्रीराम 22 जानेवारी रोजी अयोध्येतील त्यांच्या राम मंदिरात विराजमान होणार आहेत. यावेळी सर्वच नागरिकांना तेथे जाणं शक्य होत नसल्यामुळे हर्षद भोपी यांनी सर्व नागरिकांना आपल्या परिसरातील मंदिर स्वच्छ करून मंदिरात रांगोळ्या काढून पणत्या लावून व आकाश कंदील लावून आपल्याला जसे जमेल तशी देव दिवाळी साजरी करा असं आवाहन केलंय. ज्याला शक्य असेल त्यांनी आपल्या घराघरामध्ये व सोसायटीमध्ये हा दिवस साजरा करा. मंडळांनीही विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळेस करा असं आवाहनही त्यांनी केलंय. त्याचबरोबर आपल्या परिसरातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांनाही या दिवसाचं महत्व सांगा व त्यांना गोड पदार्थ द्या असंही यावेळी ते म्हणाले आहेत. काय म्हणाले आहेत रामभक्त हर्षद गोपी पाहूया. जय श्रीराम. येत्या 22 तारखेला 22 जानेवारी 2024 रोजी आपले प्रभू श्रीराम हे अयोध्या या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. त्याचा प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे. सर्व भारतवासियांना, सर्व हिंदू बांधवांना माझं एक आव्हान असेल की त्या दिवशी आपण आपल्या परिसरामध्ये हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरी करूया. ह्या दिवशी आपण आपल्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करून त्या ठिकाणी पणत्या, रांगोळी तसेच आकाशकंदील आपण लावूया. आपलाच घरी जरी आपण रांगोळी करून त्या ठिकाणी पणत्या आणि आकाशकंदील लावू शकता, तसेच आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आपण हा दिवस साजरा करू शकता. मंडळातर्फे आपण हा दिवस साजरा करू शकता. आपणास नक्की या दिवसाचा आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे. 500 वर्षानंतर हा ऐतिहासिक क्षण आपणास पाहायला मिळत आहे. हे आपण आपल्या जीवनाचे भाग्य समजूया. याविषयी आपणास नक्की सांगेन की हा दिवस आपण सर्व मतभेद, सर्व आपल्या परिसरातील किंवा तालुक्यातील, जिल्ह्यातील जे काय किंवा राज्यामधील आपले जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवा. हा कोणत्या एक दिवसाचा झालेला निर्णय नाही आहे. ह्या झालेल्या निर्णयाचं आणि ह्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व हे 200-500 वर्ष नव्हे ते 5 ते 10 हजार वर्ष ह्या निर्णयाचं ऐतिहासिक हे सर्व कोरले जाणार आहे. तर आपण काही क्षुल्लक थोड्या कारणामुळे आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो नाही, तर ही आपल्या पुढच्या पिढीकरता, आपल्या पुढील हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये हा आपण खंत बाळगू की आपल्या पूर्वजांनी हा दिवस साजरा केला नाही. आणि ही चर्चा कायम स्वरूपाची राहील की या दिवशी आपल्या परिसरामध्ये ह्या व्यक्तींनी हा उत्सव, हा दिवस साजरा केला नाही. म्हणजे भारत देशामध्ये आपण राहतो आणि प्रभू रामचंद्राचे जर आपण हा दिवस साजरा करू शकलो नाही किंवा त्या दिवशी आपण काही कार्यक्रम करू शकलो नाही तर ही खंत कायमस्वरूपी राहणार. आपणास एक विनंती असेल की हा दिवस आपण साजरा करताना आपल्या परिसरातील, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिथे आपण असू त्या ठिकाणी काही भटके जाती जमती जमाती पेडलर्स हे व्यवसायाकरता ह्या गावातून त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरत असतात. त्यांना काही हे विषय माहिती नसतात. तर हा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याचं महत्त्व त्यांना सांगा. त्यांना त्या दिवशी काहीतरी गोड पदार्थ द्या. त्यांना 2 पणत्या, जमलं असतं आकाशकंदील हे त्यांना द्या. आणि त्यांनाही आपल्या धर्माविषयीची जागृती आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्र यांचं जे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्याचा साक्षीदार बनवा. आणि आपण सर्वजण नक्कीच या प्रसंगाचे साक्षीदार होणार. आपलं भाग्य आहे की आपण
या दिवशी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत, तरी सर्वांना हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. जय श्रीराम. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख, आपले बदलापूर. फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, टू पीस सूट, थ्री पीस सूट, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.